फायनली पोहोचलेलो आहे घरी, म्हणजे गावामध्ये. आणि आमचे शक्ती भाऊ गाडीवाले, तर आणि आमचे भाऊ आलेले आहेत, आमचे इलेक्ट्रिशियन मॅन. आणि चला आता घरी जरा सामान सगळं उतरले, लास्ट स्टॉप आहे आमच्या गावाकरता. आणि गाडी थांबणार आहे आज ना, उद्याला रिटर्न आहे. काय 15 ऑगस्ट निमित्त सुट्टी आहे ना, तर आज नाही रिटर्न गाडी, उद्याच जाईल. तर मी पण उद्याला बहुतेक कदाचित रिटर्न जाईन असा प्लॅनिंग आहे, बघूया कामावरती आहे. चला घरी जा पहिला, आमच्या गावातून पहिल्यांदा आहे ना, चला गाव बघून घ्या आणि नुसतं जायला घरी. जरा कसं वाटतं तुला गावात आल्यावर? हा परिसर कुठला आहे बघा, परिचयाचा आहे का तुम्हाला? हा आहे आपला पनवेल, म्हणजे प्रांजूच्या स्कूलच्या जवळचा परिसर. प्रांजू हाय, कशी आहेस? बघा स्कूल मधून डायरेक्ट पनवेलला निघायला आलो घरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या समाजच्या एकावीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे. स्पेशल म्हणजे काय, तर आता बरेच दिवस तुम्ही वाट बघत होतात ना की आई आले पनवेलला आणि फुल फिरलोय, धमाल मजा मस्ती झालेली आहे, एन्जॉय झाला, आईचं थोडा विरंगुळा पण झाला, मस्त फिरली पण. पण आता आईला परत एकदा गावी जायचा दिवस आलेला आहे, तर आज आई जाणार आहे गावी. त्यासाठी तयारी असणार आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर 2-3 दिवस आई राहिली बहिणीकडे, तर आता पण ती अजून आलेली नाही आहे, आज येणार आहेत ते अण्णा घेऊन येणार आहे. तर आई येईल, त्यानंतर मग आईसाठी काही शॉपिंग पण असणार आहे, खास करून आईला साडी वगैरे घ्यायची आहे. तर नंतर मग शॉपिंग असेल, तयारी असेल आणि आमचा परतीचा प्रवास तो बघूया, जर जमला तर ह्या व्हिडिओमध्ये, नाही तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तयारी आणि आईचा परतीचा दिवस तो कसा असतो हा पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि प्रांजू आता स्कूलमधून सुटलेली आहे, आज सॅटर्डे आहे, दत्ताला जाऊया घरी आणि पटकन आजीला भेटूया. भेटणार ना? रत्नी पण वाट बघते घरी. आणि प्रांजूचं स्कूल इकडेच आहे पाठीमागे, सिकेटी स्कूल. कोणत्या स्टँडर्डला सांग जरा? अरे त्यांना माहिती आहे ना, 3rd स्टँडर्डमध्ये प्रांजू. आता चला तुझे फ्रेंड वगैरे भेटले होते आज, मागे नव्हते आले ना. चला निघू आता घरी. हा आहे आमचा पनवेलचा स्टेशनचा रोड, म्हणजे उजव्या साईडला पनवेल स्टेशन आहे. हा आम्ही राहतो ते न्यू पनवेल एरिया आणि सरळ गेलो की आमचा घर आहे. आज मस्तपैकी ऊन पडले ना प्राजू? एक नंबर मस्तपैकी वातावरण झालेलं आहे, म्हणजे पाऊस ऊन आणि असं दोन्ही चालू आहेत. किती छान वाटतंय क्लिअर वातावरण, गावाकडे पण मस्त वातावरण झालं असेल. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. ट्राफिक जाम, ट्राफिक जाम. मी तर सिग्नल लावा लागला होता आता, काय दिसणार. विचिंब्या ब्रिज वरून दिसणारा हा नजारा. इकडे किती पाणी आलंय बघा, जरा समोरती इकडे डोंगरावरती खूप पाऊस पडतो ना प्रांजू, सगळं पाणी इकडे येत. पाणीच पाणी ना. चला की पाडायचं नसतो तो इथे असे कसे पिते ते काय तो प्रज्ञूला आणलंय मम्मीने. हा काय बोलतो त्याला, काय बोलतो त्याला, नाव तर सांग. क्यॉक चॉक. आजी आणलेली आहे आजी, बघा काय आणलंय. कोणी घेतलं प्रज्ञू? अण्णाने आजी आले वडाड्यावरनं. काय मग किती वाजता निघालात? 10:30 वाजता. 11 वाजता. गरमागरम चाय कळते इकडे. हे कोणासाठी आहे? आजी आणि पप्पा साठी आहे. प्रज्ञूला द्यायची नाही. ग्वाली चॉकलेटची ग्वाली. दुपारचं जेवण खावण झालेलं आहे आमचं आणि नंतर थोडासा रेस्ट केला. आईला आईने प्रवास केला सकाळी, म्हणजे तिकडून आली तर नंतर दुपारचा आता म्हटलं रेस्ट करा. आता मी आणि वर्षा चाललेलो आहोत बाजारात राहिले गेलेलं सामान घेण्यासाठी, म्हणजे काय काय गोष्टी सुटतातच ना आपल्या, तर त्या गेल्या चाललंय. आणि बाकी काय काय असणार आहे सगळं ते तुम्हाला पुढच्या त्या काही टाइममध्ये समजेल काय आम्ही शॉपिंग करतो आणि काय काय घेतो. ओव्हरऑल हे सगळं तुम्हाला दाखवणार आहोतच बरं. तर जाऊया आपण मार्केटला, आई आराम करते आणि बाकीचं सामान वगैरे भराभर पण असणार आहे आणि मी जाणार आहे सोबत गावाला, तर ते सगळं असणार आहे. जरा आपण जाऊन या पटकन. ग्राउंड फ्लोअरला आलोय.
पाऊस काय समजत नाही, मधीच पाऊस येतो मधीच पाऊस जातो. आता पावसाची मोठी चरक आलेली, रेनकोट घातलंय आणि आता असं वाटतं की रेनकोट काढून ठेवावा एवढं गरम व्हायला लागलं. आपला पटकन जाऊया आता आणि पोहोचूया पहिला तिकडे. आपलं काम झालं इकडे, चला आता कुठे जायचं? ब्लाऊज शिवायला दिले होते ना, घेऊया. ब्लाऊज शिवाय दिले? आईचे ब्लाऊज दिलेले, मागच्या वेळेस दिलेले, माझे दिलेले, बहिणीचे दिले. ते आपल्याला आणायला जायचं आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत आपल्या स्टेशनच्या एरियामध्ये. इकडून आम्ही चाललेलो आहोत आता कुठे माहिती आहे का? गणेश मार्केटला. तिकडे काय शॉपिंग पण करू, थोडं शॉपिंग पण करू. आईने ब्लाऊज काहीतरी पाहिजे. तिकडे पाठीमागेचं गाणं लागलं ना, मला तिथे खूप आवडतं. इंटरेस्टिंग वाटतंय. ये वादा कर लिया हमने. चला निघे. गणेशनगरचा परिसर, गणेश मार्केटचा परिसर, गणेशनगर नाही सॉरी, ते वडाळ्याला गुंजस तिकडे गेलो तर गणेशनगर, गणेशनगर तोंडावर लागले. गणेश मार्केटच्या परिसरात आहे. संध्याकाळ तिकडे वर्दळ असते, भाजीवाले वेगवेगळ्या प्रकारचे इकडे विक्रेते आहेत. आणि पाऊस पण धरला एका साईडला, पाऊस कधी पण येतो. तर आपल्याला पटकनाने इकडे काम करून घ्यायचं. सुरभी टेलर आहे ना इकडे, सुरभी कलेक्शन. आम्ही आलेलो आहे साईनाथ साडी सेंटरमध्ये उचिंब्यात, जिकडे मागच्या वेळेस पण आम्ही आलेलो. तर आम्ही इकडे येत असतो आईला साड्या घ्यायच्यात. आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आईला साड्या घेण्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे. तर शॉपिंग केली मी भरपूर टाईम म्हणजे, आता बघा काळोख झाला पाठी, पूर्ण काळोख झाला आहे. कारण आम्ही गेलो होतो गणेश मार्केटला, त्यानंतर मग हार्डवेअरमध्ये गेलो होतो, त्यानंतर मग ॲक्रेलिकच्या ठिकाणी, रेडियसच्या ठिकाणी, भरपूर ठिकाणी फिरलो. तुम्हाला शूट नाही करून दाखवलं कारण भरपूर ठिकाणी छोटी छोटी कामं होती आणि कॅमेरा घेऊन सगळं हँडल करणं जमत नव्हतं. तर ते नाही केलं आम्ही, डायरेक्ट विचिंब्यात आलो. आता साड्या घ्यायच्यात. वर्षा म्हटली इकडे बघा, बघायचं कुठलं आहे साड्या वगैरे कसं काय पॅटर्न. तर चला, फायनली शॉपिंग झालेली आहे. आईसाठी साड्या घेतल्या आहेत. आता जाऊन बाकीची तयारी भराभर करायची आहे. आता रात्री निघायचं आहे, आता वाजलेत 8:30 वाजले असेल ना, 8:30 ना, लेट झाला असतो. आलेलो आहे घरी आणि बॅगा भरायची सुरुवाती. आई आहे बघा, वाट बघत होती कधी येते कधी येतोय. कारण बराच टाइम झाला नाही, भरपूर टाइम झाला. तर आता बॅगा भरूया आणि काय काय साहित्य आणलंय ते जर आईला दाखवूया. डीमार्टमध्ये भरलेलं सामान रेशन पाणी तर आहेच, ते आईने बघितले. पण आता केलेली शॉपिंग आईला दाखवतोय. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ते म्हणजे आई वर्ष दाखवत होते, ते काय आवडला ना. साड्या आहेत ना आईचे वगैरे, ते आईंबरोबर पाठवत नाही मी. तर मी आता इकडे ब्लाऊज वगैरे शिवीन, फॉलोड वगैरे करीन, त्याच्यानंतर गणपतीला जाईन, त्या घेऊन जाईन. तर चला, आईचे शॉपिंग झालेली आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता आईला तुम्ही साडी घ्यायला होती मागच्या टायमाला. किराणा मालचा याच्यामध्ये भरा, बाकीचा असेल तो इकडे दुसरीकडे भरूया. चला, 10 वाजले तर जेवायला पण बसले, भराभर इकडे झाले सगळ्या द्यायला. बघता इकडे अजून यांचे कपडे थोडेसे बाकी आहेत. सगळे जेवायला बसले. आता आई इकडे, भाऊ आहेत. मस्त मस्त गाव इकडे आल्यानंतर आईला मस्त जेवण पण झालं. मुंबईचं जेवण गावी गावाला झालं की गावाला जेवण मस्त. साडे 11 वाजलेले आता आणि आम्ही चाललेलो आहोत. आता आई चाललेली, म्हणजे आई एकटीच तर चालले, कधी कधी एकटी जाते ना तू, तिला सवय आता. म्हणजे गावातलीच गाडी आहे, जाते ती. पण यावेळेस मी चाललेलो आहे कारण काम पण आहे. तर मी लगेच जाऊन येणार 2 दिवसामध्येच आईला सोडायला पण आणि बाकीची कामं पण होतील. तर आता जाऊया. आईने मस्त मजा केली 15 दिवस ने, 15-20 दिवस जास्त. तर आता खुश आहे, तुम्ही खुश होऊन चालले कारण मी चौकत चाललंय ना. आणि पण आता प्रांजली झोपले, प्रांजू खाली गेलाय, अण्णा खाली गेलाय.
राहिले गेलेलं सामान आता मी आता घेऊन चाललोय खाली. चला आम्ही आता गाडी बुक केली ओला ओला कॅब, नाहीतर मग त्या गाडीत जर बसलं तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही कसं माहितीये केसिंग पट्ट्यात लांबड्या त्या बसल्या तरी काय, तर मग अन्ना येईल घेऊन, मी पाठी बसेन. ते सगळं सामानाचं जजमेंट केलं आम्ही, छोट्या छोट्या बॅगाला झाले. सो आलेलं आहे ग्राउंड फ्लोअरला, आमचे बरेच मंडळी खाली उभे आहेत, जेवण खाऊन झालं की इकडे मी असा थांबतो. आणि आज चाललंय तर सगळेजण बोलतात किती गावी आता अगोदर लवकर कशा झालं, त्यांना वाटलं गणपती चाललो की काय, नाही वाटलं थोडं टाईम आहे अर्जंट कामासाठी चाललंय. चला बाय बाय, चला फोन करतो. हा बाय बाय. चला हे सामान उतरलंय खाली, आम्ही एकूण 7 बॅग आहेत आमच्या. तर आता कसं शनिवार आहे आज, म्हणजे अर्जंट ज्यांचं काम आहे ना तेच लोक निघतील, बाकीचे लोक कोण निघणार नाही आहेत, कारण गणपतीचा सण येतोय, त्यामुळे लोक काय आता जायचा का प्रश्नच येत नाही. खाली आहे गाडी, विचारलं गाडी पोचले कळंबोलीच्या अगोदर, म्हणजे खारघरला घरी पोचले, तर बघूया आता किती वाजता पोचते इकडे. ट्रॅफिक पण काय नाही, बागा मोजल्या पहिल्या परत हो चालेल. तर एक हफ्ता थांबा, म्हणजे एक वीक थांबा, तुम्हाला इकडे पूर्ण परिसर गजबजलेला दिसेल, म्हणजे पूर्ण आपले साकरमनी गावी जाताना पूर्ण हा परिसर दुमदुमून जाईल, म्हणजे आता भरपूर जण गावी जाण्याची सगळी सुरुवात होईल पुढच्या हफ्त्यापासून. गाडी लेट टायमात आले. इकडे बघा आमच्या गावातले मित्र भावेश आणि शक्ती गाड्या सोडतात सध्या. आता सध्या ऑफ सीझन आहे ना, ही ऑफ सीझन, पण पुढच्या वीक पासून एकदम सगळी फुल असणार आहे ना, टाइम आता जेवायला पण टाइम नसणार आणि पोहोचल्या पण टाइम नसणार. तर हे सध्या गाडी सोडतात विरार ते आमचं गाव, म्हणजे केळशी कुठे कुठे रे कॉल लावा नंबर देतो तुम्हाला. हा इकडे बघा नंबर लिहिले, चला हे चला 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 बसूया, चला लवकर चला जाऊया, चला फायनली गाडी मिळाली, गाडीत बसलोय, आता प्रवास सुरू, लाईट जाईल आणि नंतर मग झोपी पण जाऊ, पण गाणी लागली जोरात काय करायचं, झोपे तरी पण कम्फर्टेबल आहोत, आईला बसायला मिळालंय. चला गणपती अप्पा मोर्या. किती वाजता आली गाडी बरोबर? 12:30 वाजता गाडी पोचले बरोबर, थोडी लेट झाले, ऑफ सीझनला लवकर येते 12 पण आज थोडा लेट झालाय. ठीक आहे पोहोचू आम्ही लवकर. चला रात्रीचं बघायचं काय बघायला मिळते, लाईट गेली बघा. रात्रांनी गाडीचे प्रवास करण्याची मजा वेगळीच असते, म्हणजे पण गावाकडे आणि आज सोबत आहे आई, त्यामुळे वेगळीच फिलिंग आहे. उतरलेलो आहे ढाब्यावरती वैष्णवी ढाबा, हो वैष्णवी ढाबा, आणि पाऊस पण आलेला आहे, बरेच जण चहा नाश्ता करायला आतमध्ये गेले, ड्रायव्हर तर गेलेच आहेत, डिनर पण गेलेले आहेत, अर्धा पाऊन तास गाडी थांबते इकडे. मस्त गरमागरम चहा आणि हा पाऊस. इकडे आपली गाडी थांबले, दीड वाजले रात्रीचे.
हो नमस्कार, पुढं पुढं चला। वस्तू राहिलेली पिंपरी झाले, प्रवास संपतो इकडे आता। वाजले सकाळचे 7:30 बरोबर, साडेसात वाजले, चला लास्ट आणि पुढं होतात चला। आमच्या गावातच लास्ट गाडी थांबते, गाणी पण लागलेत बघा इकडे। फायनली पोहोचलेलं आहे घरी, म्हणजे गावामध्ये। आणि आमचे शक्ती भाऊ गाडीवाले, तर आणि आमचे भाऊ आलेले आहेत, आमचे इलेक्ट्रिशियन मॅन। आणि चला आता घरी जरा सामान सगळं उतरलंय, लास्ट स्टॉप आहे आमच्या गावाकडचा। आणि गाडी थांबणार आहे आज ना, उद्याला रिटर्न आहे, तर मी पण उद्याला बहुतेक कदाचित रिटर्न जाईन असा प्लॅनिंग आहे, मग कामावरती। चला घरी जा, पहिला आमच्या गावात पहिल्यांदा ना, चला गाव बघून घ्या आणि मस्त जायला घरी। चला कसं वाटलं तुला गावाला आल्यावर? हा चला ये, चल बाया, थँक्यू। चला आता हे सामान घेऊन जाऊया, कसं काय तो किती शांत वाटतं बघा ना, पूर्ण एकदम नेचर, हिरवागार परिसर आणि सकाळची वेळ आहे। घरी जाऊन आता चहा वगैरे होईल। आम्ही सगळेजण आता मुंबईवरून आलं, घरी कोण नाही, तर आम्ही येतो ना ज्यावेळेस तेव्हा आई घरी चहा वगैरे बनवून ठेवत असते, वाट बघत असते। पण आता आम्ही जाऊ उघडू दरवाजा वगैरे, ते सगळं आम्हालाच करायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला दाखवतो पुढचं कसं काय असणार आहे। पण गावाकडे नक्की एकदम माइंड फ्रेश होतो, जे बोलतो ना की आम्ही ह्या दिवसाची वाट बघत असतो की गावी राहून ते हे क्षण असतात ना, पहिल्या दिवशी घरी गेल्या गेल्यात हे क्षण एकदम खूप प्रसन्न करून टाकणार असतात, छान भारी वाटतं। आता चला जाऊया सामान घेऊन, थोडं इकडे सामान ठेवलंय, अर्ध इकडे घरात जाऊन नेऊन ठेवून नंतर परत एक ट्रिप मारायला लागेल। पाऊस पडायसारखं वातावरण झालंय ना गावाला, पूर्ण पाऊस पडतोय। पण आता त्याला नियाजी कशी, प्रत्येकाच्या घर वगैरे झेंडे या नाही, भारी वाटतंय इथं। आता इकडे बालवाडी अंगणवाडी मध्ये पण झेंडे लागणार, हर घर झेंडा। नाही बोजे बोजा नियाला, अब भाभी मटणार नाही, अब अजन दिलेला खाव तुला। आमची नंदाई बघा कशी आहेस, शेजारी नाही बरी आहेस ना? ठीक आहे, हो हो। काय आज आलं तर काय सुट्टी, इकडे पण झेंडा लागला आहे, काय म्हणते लय भारी, सगळ्यांच्या घरी लागलेत। चला फायनली घरी पोचतोय, वा भेंडी भेंडी झाली मोठी, पाऊस पण आला घरी पोचता पोचता। गोली काटोली काय करत होती तू, घरी जाते आमच्या आणि खायला जायची गुलाबाई इकडे, गुलाबाईचं घर इकडे। बघा घरी पोचलो आणि पाऊस पण पडायची सुरुवात झाली, मोठा पाऊस झालाय, नशिबवान आहोत की घरी पोचलो आम्ही, मस्त झालं वातावरण। भेंड्यावर दगड पडला इकडे, आणि इकडे पडवड खाल्लंय कोणी तुझी। आई कशी आहेस तू, तब्येत पाणी कशी आहे, तब्येत पाणी कशी आहे, हो ना नदी आलेले। हा हा, मी काय मला तुझा आवाज नाही बोलू काय, उठलीस ना की काय। हा हा, आमच्या घरी आज हर घर झेंडा, त्याच्यामध्ये अभियानातला आमच्या घरी झेंडा लागतो, गावाला आलेला पहिल्यांदा झेंडा वंदन आम्ही करतोय। मस्त सगळ्यांच्या घरी लागलेत ना, यावा गावात बऱ्याच जणांच्या घरी लागलेत। अरे इकडे आरत करते आहे, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। झेंडा वंदन झालेला आहे, आमच्या घरचं झेंडा वंदन झालेलं आहे।
चाय पानी काय घेऊन जा गावाकडे आलो की सगळ्यात पहिली ती म्हणजे ही कोरी चहा। तुम्ही किती पण दपून बघून या, प्रवासात किती पण थकलेले असा, पण तुम्ही गावाकडे आल्यानंतर चहा पिता ना अशी जाम, पूर्ण तुमचा थकवा फार सगळं निघून जातो। आता मस्तपैकी आई जेवण पण तयार करेल, आम्हाला निघायचं साखरीमध्ये, त्याच्या अगोदर तयारी आहे सगळी, फ्रेश वगैरे व्हायचं आहे, नंतर मग त्या अगोदर चहा झालेली आहे। पण प्रवास छान झाला, म्हणजे कम्फर्टेबल होता एकदम, काही दगदग नव्हती, गर्दी नव्हती गाडीला, रिलॅक्समध्ये आलो, गाणी मस्त लागलेली गाडीमध्ये, आणि ते छान वाटत होतं। तर वर्षाला फोन केलेला, पोचल्यामुळे सांगितलं, कारण गावच्या फोनची रिचार्ज पण संपलेला, ते पण केला आता, तर ते झालेलं आहे सगळं। आता म्हणजे आता ते बॅग वगैरे उघडणार, सगळं सामान व्यवस्थित लावणार, घरात साफसफाई यायची, आज दिवस जाणार आमचं इकडे सगळं साफसफाई व्यवस्थित ठाकठिकाणा करायला, म्हणजे ज्या ठिकाणावर असतो इकडं तिकडे गेलेला असतो तो सुद्धा सगळं व्यवस्थित करायचा। तर तुम्हाला मित्रांनो आता हा व्हिडिओ दाखवला, आम्ही गावी कसं पोचलो आणि कसं काय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, बाय बाय।